हॅलो फ्रेंड्स, आपले गव्हर्नमेंटच्या वेबच्या स्वागत आहे. आज आपण बुद्धिमत्ता चाचणीशी गणित बघणार आहोत. चला मग पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा. मालिका पूर्ण करा 2, 4, 8, 16 आणि 32 ते इथे काय येणार? 2 ची दुप्पट 4 आहे, 4 ची दुप्पट 8 आली, 8 ची दुप्पट 16, तर 16 ची दुप्पट किती? 16 ची दुप्पट 32 आणि 32 ची दुप्पट किती? 63 64. 32 ची दुप्पट किती आहे? क्वेश्चन नंबर 2. 32. दुसरा प्रश्न, जर एका सांकेतिक भाषेमध्ये MONKEY ला XDJMNL असे लिहिले जाते तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये TIGER कसे लिहिले जाईल? याचा आधी विचार करू आपण. एमच्या आधी कोणतं अक्षर येते? एमच्या आधी एल येते. एमच्या आधी काय येते? तर एल येते, बरोबर आहे. ओच्या आधीचं काय येते? तर एन येते. तसंच इकडे करून बघायचं. टीच्या आधी कोणते अक्षरी? टीच्या आधी यस इन, बरोबर आहे. तसंच आयच्या आधी कोणतं अक्षरी? आय एन, सेकंड नंबर आय. आय आयच्या आधी कोणतं अक्षरी? आयच्या आधी एच, बरोबर आहे. जे आपले 2 अक्षर मिळाले, हे 2 अक्षर आहे कुठे कुठे आहे? तर हे 2 सीमध्ये, डीमध्ये, एमध्ये आणि बीमध्ये आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जीच्या आधी काय ते? एफ, बरोबर आहे. जे 2 ऑप्शनमध्ये आहे ते. सर आरच्या आधी काय ते? आरच्या आधी येते क्यू. ते क्यू एमध्ये आहे, तर ॲन्सर कोणतं आपलं? ए. एक एक करून बघलं तर आपला वेळ वाचतो. समजा आता 2 ऑप्शन आपले गेले, सी आणि डी, आपल्याला फक्त ए आणि बीचं, बी या ऑप्शनचाच विचार करायचा आहे. म्हणून असं शॉर्टकट वापरता येते, कारण की पेपरमध्ये आपल्याला वेळ खूप कमी असतो म्हणून. तिसरा प्रश्न बघा, खालील दिलेल्या मालिकेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम समाविष्ट आहे, तर चुकीचा क्रम हो का म्हणते आपल्याला? चुकीचा क्रम हो का? तर 6, 14, 30, 64 आणि 126. 6, 14, 30 आणि 126. याच्यात जर आपण एक विचार केला, 6 ची दुप्पट 12 येते, बरोबर आहे. 6 ची दुप्पट किती ते? 12. प्लस आपण जर 2 केले 14 झाले. जसे 14 ची दुप्पट केली आणि प्लस 2 केले त्यामध्ये, 14 दुप्पट 28 प्लस 2 30. जर आपण 30 ची दुप्पट येते 60 आणि 60 प्लस 2 केले ते येते 62, पण इथे आहे 64. इथे किती आहे? 64 आहे. म्हणजे आपल्याला 62 पाहिजे होते, तर मग इथे चुकीचं कोणतं येईन? तर 64 येईन. 64 ऑप्शन नंबर 3 सी उत्तर बरोबर आहे. 30 ची दुप्पट 60 प्लस 2 62 येते. आता उत्तर किती आहे? 64. नेक्स्ट प्रश्न, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा. रिकाम्या मालिका पूर्ण करा. आता एक तर थोडंसं वेगळं आहे, 2 2 3 6 7 3 18, बरोबर आहे. इथपर्यंत 2 3 6 7 3 18. तसेच जर इथे बघणार 3 आणि 3 3 9 आणि 9 3 27, म्हणजे ॲन्सर तर किती आलं पाहिजे? 27 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर B मध्ये 27 आहे. म्हणजे इथे किती येईन? तिथे येईन 27. नेक्स्ट प्रश्न, खाली दिलेल्या मालिकेमध्ये
अंकाचा एक विशिष्ट क्रम समाविष्ट आहे, तर चुकीचा क्रमांक काय म्हणते, इथे पण तेच आहे, चुकीचा क्रमांक का, बघा शून्य शून्य दोन चार, सॉरी सॉरी सॉरी, शून्य दोन सहा बारा वीस तीस आणि चौचाळीस, याच्यामधून आपल्याला चुकीचा क्रमांक कोणता आहे तो ओळखायचा, एक लॉजिक लावायचं, बे दोन प्लस चार किती होते सहा, तसंच सहा प्लस सहा बारा, आता बारा प्लस आठ, बारा प्लस आठ किती होणार वीस, म्हणजे इथे इथं आपण प्लस किती केले चार, इथे दोनच्या आणि सहाच प्लस चार, इथे किती आले सहा, इथे किती आले आठ, इथे आले दहा, तर मग इथे किती आला पाहिजे, तर बारा, किती आला पाहिजे बारा, तीस प्लस बारा किती होते बेचाळ होते, इथे आहे चौरेचाळ, म्हणजे आता उत्तर कोणतं येईल आपलं चौरेचाळ, मग कोणते येते एक, म्हणजे एक इथे डिफरंट पा, फरक पा, इथे कितीने वाढली चारनं वाढली, इथे सहा प्लस बारा सहाने वाढली, इथे आठ बारा प्लस वीस आठने वाढले, आणि वीस इथे दहाने वाढले, इथं बाराने वाढायला पाहिजे होते, पण इथे आहे चौदाने वाढले, हे आन्सर नंबर वन म्हणजे चौरेचाळीस हे चुकीचं आहे। त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, सॉरी, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा, दोन तीन पाच सतरा तेहतीस, संख्या आपल्या आहे दोन तीन पाच सतरा आणि तेहतीस, ते आपल्याला इथे काय येईल ते शोधायचं आहे, बघा बे दोन्हे चार होते बरोबर आहे, तीन दोन्हे सहा होते आणि पाच दोन्हे दहा, बर इथपर्यंत जर आपण पोचलो, तर सर आपण प्लस मायनस एक वन केला, इथं मायनस वन केलं, इथे मायनस वन केलं, इथे किती येते ते तीन येते, इथे तीन येईन पाच येईन आणि इथे किती येईन नऊ येईन, इथे नऊ, दोन बे दोन्हे चार वजा एक तीन, तीन दोन्हे सहा वजा एक पाच, आणि पाच दोन्हे दहा वजा एक, आणि नऊ दोन्हे जर अठरा केले आपण, नऊ इथे जर आपण नऊ लिहिले, नऊची दुप्पट अठरा, नऊ गुणे अठरा वजा एक किती सतरा, सतरा दोन्हे सतरा गुणेला दोन, चौतीस जर केले सतरा गुणेला दोन इथे येते चौतीस येते, आणि वजा एक केला तर येते तेहतीस, जे बरोबर येते आपले नऊ, तर बरोबर येते म्हणजे आन्सर नंबर एक। चला पुढे, इथे संख्या दिली आहे अकरा बावीस अठ्ठावीस काय, अकरा बावीस अठ्ठावीसचं काय, इथे साधं लॉजिक आहे, अकरा गुणिला दोन, अकरा गुणिला दोन किती येते बावीस, तसंच जर आपण अठ्ठावीस गुणिला दोन केले तर किती येईन सोळा, सात सला एक बेदून चार आणि पाच छप्पन, छप्पन कुठे आहे आन्सर नंबर ए, तरी हे। हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आपण बुद्धिमत्ता चाचणी संबंधित पुन्हा काही दुसऱ्या भागात बघणार आहो, जर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण नंतर हे पूर्ण सिरीजचीच बघणार आहोत, मेकअपवरती म्हटली आणि झालेले प्रश्नसुद्धा बघणार आहोत, ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच।